शेतकरी नव्हती, माझे वडील शेतमजूर होते, दोघे निरक्षर होते. मी जे काही शिकलो त्याची किंमत मोजावी लागते, कारण ज्यांचे हितसंबंध दुखावले जातात ते तुमच्या अंगावर येतात. आणि उमेश, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, भांडण त्यांच्याशी नाही आहे. ब्राह्मणवाद नावाची जी विचारधारा आहे, प्रवृत्ती आहे, तिच्यामध्ये विषमता असते, तिच्यामध्ये अन्यायाची भूमिका असते, तिच्यामध्ये तिरस्काराची भूमिका असते, बहिष्काराची भूमिका असते. आणि बाबासाहेबांनी राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पाहिजे तर मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे नम्रपणाने सांगतो, मी एका मोलकरणीचा आणि शेतमजुराचा मुलगा आहे. माझी आई मोलकरीण होती, माझे वडील शेतमजूर होते, दोघे निरक्षर होते. मी जे काही शिकलो आणि हा छोटासा प्रवास करत करत इथपर्यंत आलो, जर समजा महात्मा फुले सावित्रीबाई झाले नसत्या, शाहू महाराज झाले नसते, बाबासाहेब आंबेडकर झाले नसते, महात्मा गांधी झाले नसते, रानडे, आगरकर, लोकहितवादी, साने गुरुजी, महर्षी कर्वे ही माणसं आपल्याकडे झाली नसती, तर हरिनरके कुठे असता? हरिनरके हमाली करत राहिला असता, हरिनरके कुठेतरी झाडू मारत राहिला असता, शेतात मजुरी करत राहिला असता. म्हणजे मी इथपर्यंत येऊ शकलो त्याच्यात त्यांची पुण्याही आहे, मी ती फेडू नाही शकत. पण मी माझ्या लक्षावधी कोट्यावधी लोकांच्या वतीने काही प्रश्न उपस्थित करू शकतो, त्याच्यासाठी तर मी शिकलो आहे किंवा त्याच्यासाठी तर मला शिक्षण मिळालं आहे असं मी मानतो. हा, त्याची किंमत मोजावी लागते, कारण कुठलीही भूमिका तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागते, कारण ज्यांचे हितसंबंध दुखावले जातात ते तुमच्या अंगावर येतात. आणि उमेश, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की काही एक वर्ग आपल्याकडे असा आहे की ज्याचं भांडवल हेच या सामान्य जनसमुदायाचं अज्ञान आहे. ते अज्ञान कसं कायम राहील, ते अंधारात कसे राहतील, ते कायम अज्ञानात कसे राहतील, असाच प्रयत्न पुन्हा पुन्हा केला जातो. अहो, परवा तुम्ही वाचलं असेल की चेतन कुमार नावाच्या कर्नाटकमधल्या एका अभिनेत्याने ब्राह्मणवाद असा शब्द वापरला नसता, तर तिथल्या कर्नाटक सरकारने नेमलेल्या ब्राह्मण विकास महामंडळाने, त्याच्या मूर्ती नावाचे, सच्चिदानंद मूर्ती नावाचे भाजपचे जे नेते आहेत, त्यांनी त्याच्याविरुद्ध 2-2 एफ आय आर दाखल केले आणि त्याला सतवायला सुरुवात केलेली आहे. 1927 साली बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह लिहिला होता, ब्राह्मणवाद वेगळा, ब्राह्मण वेगळे. ब्राह्मण ही जात असते, ब्राह्मण ही व्यक्ती असते, भांडण त्यांच्याशी नाही आहे. ब्राह्मणवाद नावाची जी विचारधारा आहे, प्रवृत्ती आहे, तिच्यामध्ये विषमता असते, तिच्यामध्ये अन्यायाची भूमिका असते, तिच्यामध्ये तिरस्काराची भूमिका असते, बहिष्काराची भूमिका असते. आणि बाबासाहेबांनी स्पष्ट केलं आहे, 94 वर्षापूर्वी लिहिलं आहे त्यांनी बहिष्कृत भारतच्या अग्रलेखात, की अनेक ब्राह्मणांनी ब्राह्मण्य सोडलेलं होतं, आहे, राहील. आपल्याकडे विनायकराव कुलकर्णी घ्या, एस एम जोशी घ्या, नानासाहेब घ्या, नरेंद्र दाभोळकर घ्या, मी कितीतरी नावं सांगू शकेन तुम्हाला अगदी अलीकडची, त्याच्या आधी तर खूपच आहेत. पण ब्राह्मणे तर एखादा आहे, कुणी कुणी माळी आहे, कुणी धनगर आहे, कुणी मराठा आहे, म्हणजे तो ब्राह्मणवादी नाही असं नसतं. त्याच्या मनावर तो संस्कार करून त्याला ब्राह्मणवादी बनवलं जाऊ शकतं, विषमतावादी बनवलं जाऊ शकतं. आणि आपला विरोध जो आहे तो व्यक्तींना नाही, आपला विरोध विचारसरणीला किंवा प्रवृत्तीला आहे, असं चेतन कुमारांनी म्हटलं आहे. त्या मानाने महाराष्ट्र खूप सुदैवी म्हणायचा की आपण खूप पुढे आहोत, असल्या तरी बनावट केसेस आपल्याकडे होत नाही आहेत. खूप धन्यवाद सर. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.